ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात दिवसभरातील देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 हेडलाईन्स मध्ये. कर्ज महागले, आरबीआय कडून रेपो दरात वाढ, शेअर बाजारात मोठी घसरण. जब भूके पेट तो क्या करेगा नेट, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर अखिलेश यादवांचा टोला. 90-92% ठिकाणी सकाळची अजान झाली नाही, मौलवींचं आभार. आता 135 मशिदींवर कारवाई करा, राज ठाकरे. राज्य सरकारला दणका, 2 आठवड्यात निवडणूक जाहीर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. राज्य सरकारनं कायदा मोडणाऱ्यांना साथ देणं बंद करावं, चंद्रकांत पाटील. गणेश नाईक यांना हायकोर्टानं दिलासा, 25,000 जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर. राज्यात अद्याप 33 लाख टन ऊसाचं गाळप शिल्लक, पूर्ण गाळप होणार, साखर आयुक्त. राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ ट्विट, शिवसेनेवर साधला निशाणा. त्यांनी आम्हाला बाळासाहेब समजावू नये, संजय राऊतांचे मनसेवर टीकास्त्र. राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर, 12 दिवसांनी कोठडीतून सुटका. सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, ऑनलाईन अर्जासाठी 11 मे पर्यंत मुदतवाढ. राज्यात मिनी विधानसभा निवडणुकींचा बिगुल वाजणार, 14 महापालिका झेडपी निवडणुका होण्याची शक्यता. वेडात मराठे वीर दौडले सात, सरनोबत सिनेमाचे मोशन पोस्टर आउट. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्करांकडून 33 वर्षांनी म्हाडाचा भूखंड परत, क्रिकेट अकादमी न उभारल्याने घेतला निर्णय. मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी राज ठाकरेंना पुढे केलं जातंय, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आरोप. भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या राजकारणासाठी बळी दिला, संजय राऊतांची टीका. राणा दाम्पत्याची आजची रात्रही तुरुंगात, जामीन प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब. थाटात पार पडला सिंधुताई सपकाळ यांच्या 9 लेकींचा साखरपुडा, माईंच्या लेकींना मिळाले आयुष्याचे जोडीदार. केरळमध्ये शोरमा खाल्ल्याने 16 वर्षीय मुलीचा मृत्यू, 53 विद्यार्थी रुग्णालयात दाखल. भोंगे उतरत नाही तोपर्यंत मनसेचं आंदोलन सुरूच राहणार, राज ठाकरे. मधू दंडवते यांचं कोकणात स्मारक व्हावं, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रयत क्रांती संघटना मैदानात उतरणार, सदाभाऊ खोत. एका महिन्यात 11 जणांचा अपघात मृत्यू, 2 दिवसात उपाययोजना करण्याचे प्रीतम मुंडेंनी दिले निर्देश. परशुराम घाटातील वाहतूक आता दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत बंद. रेपो दर बदलाचा परिणाम, शेअर बाजारावर सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला. टॉप 24 हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री.